बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 15 वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला टांगण्यात आला. ही घटना नित्रुड परिसरात मंगळवारी सकाळी 7 सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख वय 15, राहणार नित्रुड तालुका माजलगाव बीड असं मृत मुलाचं नाव आहे, तर कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील 15 गुलाम मोहम्मद इयत्ता 9 वर्गात शिक्षण घेत होता. दरम्यान मंगळवारी सकाळी 7 सुमारास गुलाम मोहम्मद हा लहान बहीण सिमरन व छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेला होता. दरम्यान याच वेळेस कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात अडवलं, तसेच आमच्या शेतातून का जातोस असे म्हणत गुलाम याला बेदम मारहाण केली, एवढेच नाही तर जमिनीवर पाडून मारहाण केली. आमच्या शेतातून का जातो म्हणून गुलामला तिघांनी बेदम मारहाण केल्यानंतर सरपणासाठी नेलेल्या ओढणीने तिघांनी गुलामचा गळा आवळला, त्यामुळे घाबरलेल्या गुलामची बहीण सिमरन आणि भाऊ हुजैफा यांनी पळ काढत घर गाठलं. तसेच घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला, त्यामुळे घरच्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी पालखी महामार्गावरील नित्रुड पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान याची माहिती मिळताच नित्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मोहम्मद गुलामला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह एका झाडाला लटकवण्यात आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे माहिती मिळताच मोहम्मद गुलाम याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुलाम याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.